भरपूर पानी आता था, हमारी आर्या का पानी को उसने छीन लिया। नवी मुंबई तुर्भे विभागातील प्रभाग क्रमांक 48 68 69 71 73 मधील इंदिरा नगर गणपती पाडा बोनसरी व चुनाभट्टी या झोपडपट्टी मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उपस्थित झाली आहे। औद्योगिक परिसराला MIDC कडून पाणी पुरवठा करून झोपडपट्टी विभागाला पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे संपूर्ण झोपडपट्टी विभागाला 75 MLD ऐवजी 35 MLD पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे। आमची काही अवस्था नाही, काय नाही, आम्ही 2 महिने झालं इकडं तिकडून कंपनी नाही त्याला पाणी आणत, पाण्याचं लेकर बाळ परामाळ करायले। नागरिकांना पिण्यासाठी व आंघोळीसाठी नाईलाजाने शौचालयाच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे। झोपडपट्टीवासियांचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या समोर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मांडून निवेदन दिले। व मोर्बे धरणाच्या मुख्य जलवाहिनीतून उरण फाट्यापासून ते महापे पर्यंत नवीन पाइपलाइन टाकून नवी मुंबई झोपडपट्टीवासियांच्या पाण्याच्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे व पाणी प्रश्न सुटावा अशी मागणी यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी केली। अभी हम लोग को बाथरूम का पानी ला रहा है, बाथरूम से धोएगा हम लोग पीने के लिए। हाँ, बाथरूम का पानी से बड़ा बड़ा लोग पीगा, बाथरूम ऐसी मांगता आता था पानी मांगता वो लोग को, गरीब लोग क्या पीगा बाथरूम का पानी, गरीब लोग पी रहे, आदिवासी लोग पी रहे। परेशानी आहे, लोकांना काम कराव की पाणी भराव, रात्रभर जागरण करणं लागायले, 3 लाख कुठं एक हंडा, रात्री एक हंडा आला 3 वाजता, म्हणजे कसं करायचं काय। से होऊन राहिला बाथरूमला पाणी जातो, पाणी आम्ही ते भरून राहतो, ते पोरबाळाला पाजते, पिते, आंघोळ करते, काय करणार। पाणी प्रश्न सुटावा अशी मागणी यावेळी सुरेश कुलकर्णी यांनी केली। तसेच उद्या जर मोर्बे धरणाची पाईपलाईन आली तर ज्या ठिकाणी MIDC पाणी नाही येणार त्या ठिकाणी मोर्बे धरणाचं पाणी देता येईल अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी दिली। रात्र जागून काढावं लागते, आम्हाला पाणी भेटत नाही, एक एक हांडा येत आहे, त्याच्यामध्ये सगळे लोक येतात नळावर, सगळ्याला एक एक हांडा द्यावा लागतंय, आम्हाला मोटर बसून द्या। पाणी आम्हाला 3-4 महिने झालं पाणीच येत नाही, आम्ही काय कसं प्यायचं काय राहायचं, आम्ही तर आम्हाला पाणी भेटतच नाही, आम्ही रातला 1 वाजता 2 वाजता 3 वाजता 12 वाजेपर्यंत आम्ही बसून राहतो नळापाशी, बिलकुल एक खतरा पाणी येत नाही, तर आम्ही कसं राहणार इथं, सगळेजण येतात बघतात जातात, सगळेजण येतात बघतात जातात, आम्ही काय करायचे, तर आम्हाला पाणी नाही लागत का, आम्ही जे बारकी बारकी लेकरं आहेत तिथं, आम्ही पाण्यासाठी किती रात आणि दिवस हे करणार, 5 महिने झालं पाणी चिन नळाला, काय करणार गरीब माणसं, कामधंदा करून येतात का हे पाणी वगैरे भरत राहणार, दिवसभर कामाला राबणार आणि इथं येऊन पाणी भरत नंबर लावणार उन्हाचं, एकतर किती ऊन लागायला लागलं इथं। गेल्या वर्षापासून आम्हाला हे त्रास आहे MIDC पाणीमुळं, की त्या ठिकाणी पाणी देतात कधी देत नाहीत, कधी MIDC महानगरपालिकेची मागणी 75 MLD पाणी भेटले पाहिजे, त्या ठिकाणी ते 30-35 MLD पाणी देतात, त्या ठिकाणी खूप परिस्थिती बिकट झालेली आहे। वर्षापासून मी स्वतः पाठपुरावा करतो, त्या ठिकाणी आपला मोर्बे धरणाचे असताना तिकडे आपल्याला MIDC पाणी घ्यायची काय आवश्यकता नाही, पण त्या ठिकाणी पाईपलाईन नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे। ते आज मी पत्र दिलं त्या ठिकाणी, उरण फाट्यापासून जर आपण मापेपर्यंत लाईन टाकलं
की उद्या एमआयडीसीतले संपूर्ण प्रश्न हा झोपडपट्टीचे प्रश्न सुटल, आज पत्र दिलेलं आहे। तसं आता जेवढी राहिले असेल जे पाणी एमआयडीसीकडून जेवढं वाढून घ्यायचे ते घेणार आहेत। राहिल्याविषयी एमआयडीसीची पण आपलं महानगरपालिकेच्या माध्यमातून मोरबे धरणाचे जे पाणी आहे उरण फाटे ते मापेपर्यंत त्याचाही जास्तीत जास्त लवकरात लवकर त्याची पाईपलाईन कसा टाकता येईल त्याबद्दल चर्चा करून ते निर्णय घेतील आणि राहिले एमआयडीसीची पाणी वाढून देतील असे कमिशनर साहेबांनी सांगितलेले। आज त्या ठिकाणी एमआयडीसीला पाणी दिल्यावर आम्हाला पाणी भेटते झोपडपट्टीला आणि त्या ठिकाणी 75 MLD पाणी त्या ठिकाणी आम्हाला मागणी केलेले आहेत। फक्त त्या ठिकाणी आता देतात आम्हाला 30-35 MLD पाणी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे। मी स्वतः पत्र दिलं आहे त्या ठिकाणी आम्हाला मोरबे धरणाची उरण फाट्यापासून तर मापेपर्यंत लाईन टाकून द्यावी जेणेकरून उद्या झोपडपट्टीचे हा प्रश्न सुटल। मोरबे धरणाची पाणी आले की हा लवकरात लवकर काम हा हाती घेणार आहेत आणि लवकरात येईल झाल्यावर त्या ठिकाणी एमआयडीसीचे आम्हाला का पाणी घ्यायची काय आवश्यकता राहणार नाही। जर एमआयडीसीचे पाणी जर जेवढी देतील ते घेतीलच, ज्या उद्या मोरबे धरणाचे जर पाईपलाईन आलं की ज्या ठिकाणी एमआयडीसीचे पाणी नाही आलं की आपल्याला मोरबे धरणाचे पाणी तिथं देता येईल, या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची रचना चालवली आणि होईल लवकरात लवकर असं